जोरात बोल. कशासाठी आले, कशासाठी आले? भजी खायला. भजी खायला. कोण बनवते भजी? भजी बनवणार आहे पाळीवर येऊन. अंशु काय, अंशु काय, अंशु, अरे लाजला, अंशी लाजला.
ஆல काय ग दुर्वा 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 तू आपल्या कागद घेऊन ये पेपर पेपर पर पेपर दादा पेपर घेऊन काकडी त्या पिवळ्या पिशवी खाली आहे बघ भजी बनवायचा कार्यक्रम खूप जोरात चालू आहे. बाहेर मध्ये मध्ये पाऊस सुद्धा येतोय आणि त्याच्यामुळे गॅस जातोय म्हणून आता ट्रकामध्येच भजी बनवतात. भजी पार्टी होणार आहे. आता अंधार आहे त्यामुळे दिसत नाहीये पण भजीचं सामान वगैरे आणून कापून चिरून सर्व झालेलं आहे. मीठ मसाला वगैरे घालून आणि अगदी आता भजी तळायला घेत आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करतात सगळे. हिरवळ आहे संपूर्ण. पाऊस मुलांची तर मजा झाली भरपूर. तर व्हिडिओ पूर्ण बघा आमचा आणि आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. दुरुवा दुरुवा एकेकांनी या एकेकांनी या हळूहळू. शुभ कार्य. मंदार काकाचा काहीतरी कॉमेडी जोक चालू आहे. असा कमी असं आयुषी भजी. आयुष किती भजी खाणार? किती पाव खाणार? भजी पाव पाव दोन आणि चल दोन पाव खाणार तू. काहीतरी टेप लावतो आयुष. दहा पाव ना आयुष. दहा पाव ना. दहा पाव. एकच पाव खाणार? दोन पाव आणि दोन प्लेट भाजी. काय बोलतोय अमोल काका? अमोल काका ना सॉरी. मंदार काका काय बोलतोय? आयुष परत बोल. नाही बोल बोल आयुष बोल. नाही मारणार तुला मी आहे. काय बोललो आयुष? आम्ही चिप्स खात आहोत. पाठीमागे काय चाललंय तुम्हाला सांगते मी. एक छोटस नाटक बसवलं घरातल्यांनी. मोठा दीर आहे, लहान दीर आहे, छोटा दीर आहे आणि सगळी घरातलीच आहेत सगळी आम्ही. तर उलकस मजा मस्ती भजी होईपर्यंत इकडे छोटस नाटक चालू आहे. मुलगा मुलीला बघायला आलाय आणि त्याच्यावरती हे नाटक आता ते तुम्ही बघितलं. ते मुलगा मुलीला बघायला आलाय आणि मंदार भाऊ ओंडी बिंडी घेऊन एकदम असं भारी ऍक्टिंग चालू आहे. बघू शकता तुम्ही. आमच्या घरातली फॅमिली अशीच हसून खेळून काही ना काही एन्जॉय चालू असतं गावी आल्यानंतर. त्याच्यामुळे मला सुद्धा गावी यायला खूप आवडतं. हे असे प्रकार आमच्याकडे चालू असतात काय ना काहीतरी. आमचं जास्त येणं होत नाही गावी. खूप वर्षाने गावी इतके दिवस राहिलोय पण खूप एन्जॉयमेंट चालू आहे म्हणून गावी यावं. मोकळा श्वास थोडासा वेगळा घ्यायला मिळतो. खूप छान वाटतंय. आणि मी मगाशी तुम्हाला बोलली होती की इथे इथून हा रस्ता जातोय. आमचं कुलदैवत आहे पावनाई देवी माते. पावनाई देवी तर आमच्या पावनाई देवी आमची खूप म्हणजे खूप फेमस आहे. असं बघायला गेलं तर लोक लांबून लांबून इथे येतात दर्शनासाठी वगैरे पाया पडायला. तुम्ही नेक्स्ट टाइम पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्हाला मी दाखवीन. तर म्हटलं इथे देवीचं आम्ही दर्शन सुद्धा घेतलं आमचं कुलदैवत. आणि इथे पूर्ण रान आहे असं म्हणजे सपाट जागा आहे संपूर्ण. चारी बाजूला बघू शकता तुम्ही. मग म्हटलं इथे छोटस एन्जॉयमेंट करूया भजी पार्टी करूया वगैरे. मुलांना सुद्धा एन्जॉय सगळे मजा मस्ती करतात. असा आजचा माझा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. फॅमिलीबद्दल बरोबर केलं आहे तरी अर्ध्या बायका घरी जेवणाचं काम चालू आहे. जेवण करतात आहे. आम्ही इथे थोडं आलो आहे कारण की उद्या परवा आम्ही पुन्हा मुंबईला निघून जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल माझा कारण की खूप वर्षाने गावचा व्हिडिओ वेगळा असा काहीतरी मी करते. इथे खूप आवाज आहे म्हणून थोडं मी बाजूला येऊन तुमच्याशी बोलते आहे. पण बघू शकता इतकी हिरवळ आहे. इतकं सुंदर आहे सगळं वातावरण. नाही तुम्ही निघाव असंच वाटत नाही आहे. नाही इथे काय चालू आहे ते बघा.
चला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. सगळ्यांनी चला भजी कशी झाली वंदना.